तर कालच्या व्हिडिओमध्ये मी माझं ड्रीम तिकीट खरेदी केलं होतं, ते पण 12:30 एकदम परफेक्ट टाईम भेटलं होतं मला. आणि 12:30 मी जे मदुरईपासून जे बसलो ते थेट 4:30 वेळ लागतो पांबन ब्रिज यायला. तर पांबन ब्रिज येण्याआधीच आपल्याला रेडी राहावं लागतं, म्हणजे जे पहिलं स्टेशन आहे मंडपम, त्याच्यानंतर पांबन ब्रिज, पांबन नंतर रामेश्वरम येतं. तर तुम्हाला मंडपम जे होतं तेव्हाच रेडी राहायचं आहे पांबन ब्रिज बघण्यासाठी, नाहीतर सगळ्या जागा बुक होतात तिथं ट्रेनमधल्या. जसं जसं पांबन ब्रिज जवळ येत होता तशी तशी माझी एक्साइटमेंट खूपच वाढत चालली होती. मी शब्दामध्ये सांगू नाही शकत ती जर्नी, खरंच मी जी डोळ्यांनी बघितली ती कदाचित तुम्ही व्हिडिओतर्फे बघू नाही शकत, एवढा फील नाही येणार. पण आयुष्यात एकदा तरी ही ट्रिप तुम्ही करायलाच पाहिजे. हो जबरदस्त. हा भेज दूंगा. थोड़ा बाप फलंदी खतरनाक जबरदस्त पूल का थोड़ा बाप खतरनाक. आणि अशा प्रकारे मी माझी ड्रीम ट्रिप कंप्लीट केली आणि त्यानंतर रामेश्वरच्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो, जो की इंडियाचा लास्ट ट्रेन पॉईंट आहे, म्हणजे याच्या पुढे एक पण रेल्वे जात नाही. त्यानंतर एक रेल्वेमध्ये मला एक मित्र आला, त्याच्यासोबत मी एक रूम बुक केली आणि रात्री जेवण करून मी गेलो रामेश्वरमच्या बीचवरती. आणि तो जो नजारा होता तो पण एक डोळ्यात समावून घेतला मी. गुड इव्हनिंग गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आत्ता मी आहे रामेश्वरवरती आणि रामेश्वरचं आणि नाशिकचं कनेक्शन तुम्हाला माहीत असेल, जे रामायण झालं होतं, म्हणजे प्रभू श्रीराम नाशिकला होते, त्याच्यानंतर सीतेचं अपहरण झालं होतं, त्याच्यानंतर ते श्रीलंकेसाठी जाण्यासाठी रामेश्वरला आले होते. आणि मी आता त्याच ऐतिहासिक ठिकाणी आहे रामेश्वरला, आणि याच ठिकाणी त्यांनी पूल बांधला होता, तो नैसर्गिक पूल. तर स्टोरी सांगायची काही गरज नाही तशी, कारण की सगळ्यांना स्टोरी माहिती आहे. फक्त रामेश्वरमध्ये आल्यावर तुम्हाला काय काय बघायचं मी तुम्हाला सांगेल. आता तर आता मी चाललो आहे धनुषकोडीला, चौकी इंडियाचा लास्ट पॉईंट आहे, म्हणजे तिथूनच जो राम सेतू पुल आहे, राम हे